चरण आहे. किती ओळी आहे? 4 ओळी. छत्रपती संभाजी महाराज त्या बुधभूषण ग्रंथामध्ये या ओळींमधून काय सांगताय लक्षपूर्वक. मृगोभ्यो न रक्षिते न क्षेत्रम. जंगल वाढलेलं असते सगळ्यांना माहित आहे, आजूबाजूला जंगलाचं संरक्षण आतल्या कोल्ली कुत्री येतात जात्यात जात असतात. समोर जंगलाचं संरक्षण करणारा पहिल्यांदा बाभळीची काठी, झाड झुडप, बारकीची चिलपिट चिलपिट झाड, गवत गवत सगळं असते इथून. आतमध्ये गेल्यानंतर कडेने फिरणार बिबटे असते. हे जंगलात घडलेलं उदाहरण आहे. मृगो भ्यो न रक्षिते न क्षेत्रम नरे स्त्रू न मयरपी. ह्या जंगलाचं संरक्षण करण्यासाठी गवत वाढते, पशुपक्षी तयार होतात. आता तुम्ही जर म्हणाल ह्या जंगल ह्या डोंगरावरती जाऊन ये म्हणलं, आपण सहज जाऊन ये, एक हातात काठी घेऊन आपण जाऊन येतोय. पण छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात, जोपर्यंत या जंगलामध्ये सिंह निर्माण होत नाही तोपर्यंत इथून परकी या जंगलात येण्याचं धाडस करणार नाही. ते म्हणतात मृगोभ्यो न रक्षते न क्षेत्रम नरस्त्रु न मयरपी सिंहांक्रांतम पुनमृढम न हर्यांच दंतब्बी. आणि एवढं केल्यानंतर जोपर्यंत सिंह त्या जंगलामध्ये तयार होत नाही, तो आया पसरून डरकाळ फोडत नाही, तोपर्यंत ही चिल्ली चपाटी आतमध्ये जंगलात घुसत राहणार. म्हणून प्रत्येक माणसानं ते वाघ झालं पाहिजेत. तसंच संभाजी महाराज स्वतः लिहिले आणि स्वतः सिंहासारखं जगले हे बुधभूषण मध्ये लिहिलंय. त्याच्यानंतर पुढे जाऊन ते म्हणतात, मम काक व्याकुलो भूस्तर शिखर शव वक्रवले शान शान दत्ते मत्ते कुंभ व्यतिकर कर जगराम वज्राग्र जाय ग्रास व्यासक्त मुक्ता धवलती कवलो स्पृहा मित्र सिंहम. तो जंगलाचा वाघ, त्याला भूक लागणार. एक वेळ अशी येईल की जंगलातल्या वाघाला त्याला खायला काही मिळणार नाही, म्हणून तो काही गवत खाणार नाही. हे आपल्याला माहित आहे, आपण शिकलो. याच्याही पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी काय लिहिलंय, ते जंगलामध्ये जात असताना तो सिंह ज्यावेळेला झोपलेला असतो त्याला भुकेनं व्याकुळ असतोय. आणि तो जंगलातून सगळीकडे प्राणी कुठे मिळतोय हे सगळं फिरत असतोय. तर त्याला 2-4 दिवस तिथे काही अन्न मिळत नाही. मग आमच्या जर काय कुठला तरी माणूस एक घराजवळ बाजूला एक मटण शिजवलेलं असते, त्यातला एक कावळा तिथली फूड उचलतोय आणि त्या जंगलात उडत उडत जाऊन त्या झाडावरती जाऊन बसतोय आणि उंच फांदीवरती बसल्यानंतर हे छत्रपती संभाजी राजाने लिहिलेलं वर्णन आहे. तो कावळा मांसाचा तुकडा घेऊन झाडाच्या फांदीवरती बसतोय जिथे सिंह बसला त्याच्या खाली. आणि त्या सिंहाला म्हणतोय, बघ एवढे दिवस 4 दिवस फिरायला मी नुसती 2 पंख हलवली आणि मांसाचा तुकडा घेऊन पोटभर जेवलो. कोण म्हणतोय? कावळा म्हणतोय. मग काक व्याकुलो भूस्तर शिखर शव, म्हणजे मांसाचा तुकडा शवाचा तुकडा, भूस्तर शिखर शव वक्रवले शान शान, म्हणजे मोठ्या शानामध्ये तो बसून त्या झाडाच्या फांदीवर खात असतोय. वक्रवले शान शान दत्ते मत्ते कुंभ व्यतिकर कर जग्राम वज्राग्र जाय ग्रास व्यासक्त मुक्ता धवलती कवलो स्पृहा मित्र सिंहम. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सिंहाचं वर्णन करताना, सिंह काय म्हणतोय त्या वाघाला, मी 10 दिवस उपाशी आहे, 4 दिवस उपाशी आहे, खरं मी असा तुझ्यासारखा लेचा पेचा नाही की कुठल्याही मांसाचा तुकडा पडलेला उचलून आणण्यासारखा. मी स्वतः आया पसरून गर्जना करतोय, डरकाळी फोडतोय, असतील नसतील तेवढे प्राणी सैरा वैरा पळ सुटतात, त्यातलाच एक भक्ष पकडून मी फडशा पडतोय. नव्हे नव्हे तर हत्तीच्या कळपावर तुम्ही झडप घालून हत्तीचं नरड स्वतःच्या दाताने फोडून त्याचा रक्त बंबाळ करून त्याला फोडून खाऊन टाकतोय. ही माझी ताकद आहे, तुझ्या मांसाच्या तुकड्यासाठी मी ही गमावलेलं जे आहे हे गमावणार नाही आहे, एक वेळ उपाशी मरेन. तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र शेवटपर्यंत त्या सिंहासारखंच राहिलं. जे लिहितो जे बोलिले ते चालिले, जसं बोलतात तसं ते चालतात, हे छत्रपती संभाजी महाराजांनी. छत्रपती शिवरायांचं वर्णन करतात, छत्रपती शहाजीराजांचं वर्णन करतात आपल्या आजोबांचं. छत्रपती संभाजीराजे बुधभूषण किंवा इतर जे वागतायत आपल्याला दिसतायत, ते लढाई खेळतायत, जिजाऊ मासाहेबांबरोबर बोलतायत, मिर्झा राजे जयसिंगाबरोबर ते चर्चा करतायत,
तिथून पुढे जाऊन ते सिंहासनाधीश्वर होत आहेत, सर्व प्रांत जिंकतायत। तर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सांगताना काय म्हणतात, मी कोण लेचा पेचा नाहीये, मी शिवाजी महाराजांचा मी मुलगा आहे। आपल्या वडिलांचा अभिमान आपल्याला कसा असला पाहिजे, नव्हे तर मी शहाजी राजांचा नातू आहे। त्यात ते लिहितायत, वर्णन करतायत भूतभूषण मध्ये, याच्या चरणामध्ये स्वकुल वर्णनामध्ये, भ्रू शब्दान व सिंधु सुधाकर प्रतीत कीर्ती रुद्रा पराक्रम अभावर्त कला सुविशारदो जगती शहा नृप क्षितिजा वासो। शहाजी राजांचं वर्णन करताना छत्रपती संभाजी महाराज म्हणतायत, हे शहाजी महाराज म्हणजे साधे सुधे मनुष्य नव्हे तर साक्षात शंकराचा अवतार, ज्याला सगळ्या विद्या माहित आहेत, ज्याला सगळे शस्त्रास्त्र चालवता येतात, त्यांना सगळे शब्द चालवता येतात, भ्रू बल शब्दान सिंधु सुधाकर, सिंधु आणि सुधाकर म्हणजे, सुधाकर म्हणजे सूर्य, जसा पृथ्वीवरती झाळणारा सूर्य आपल्याला दिसतोय त्यावेळेला आपण म्हणतोय प्रात स्मरामी खलुतस्य वितुर्वरेण्यम रूपम हि मंडल मृचोद तनुरजुची सामान्य यस्य किरणा प्रभवादि हेतु रंभारा कमलाक्ष चिंतन रूप। सूर्याचं तेज जसं सूर्य त्या डोंगराच्या आडून उगवतोय की नाही त्याच वाट कोण पाहतोय, रंभाहरात्म म्हणजे शिवशंकर विष्णू असतील सगळेजण त्याची वाट पाहताय, ते उगवतोय कधी। त्याच पद्धतीने शहाजी राजांकडे हा महाराष्ट्र नव्हे तर ही भारतभूमी आस लावून बसली होती। भ्रू बलान व सिंधु सुधाकर प्रतीत कीर्ती रुद्रा पराक्रम, तुमची कीर्ती ही रुद्र पराक्रमाप्रमाणे आहे, प्रतीत कीर्ती रुद्रा पराक्रम अभवर्त कलासु म्हणजे सगळ्या कलामध्ये निपुण, अभवर्त कलासु विशारदो जगती शहा नृप क्षितिजा वासो। साक्षात क्षितिजावरती उजाणाऱ्या सूर्यासारखं नवे नवे तर साक्षात या पृथ्वी तलावरच क्षितिज म्हणजे शहाजी महाराज, असं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आजोबांचं वर्णन करून ठेवलंय। ही एवढी मोठी माणसं बलाढ्य माणसं या महाराष्ट्र भूमीवरती प्रेम करत आली, नवे नवे तर या देशावरती प्रेम करत आली, म्हणून या महाराष्ट्रानं या भारतभूमीनं आई जशी आपल्या मुलाला कवेत घेते, हे माझं पोरगा ही माझी पोरगी आहे, तसं या महाराष्ट्र भूमीनं आणि भारतभूमीनं या छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज आपल्या मांडीवरती घेतलंय, ही माझी पोर आहेत। त्याच्यानंतर पुढे जाऊन भगतसिंग राजगुरु सुखदेव यांसारखे क्रांतिकारकांना ती मांडीवरती घेते, ही माझी पोरं आहेत। आणि आज तीच भूक या भारत भूमीला लागले, ती पोरं गेली कुठं, ज्यांना मी जन्म दिलाय या मातीतून ती जन्माला आली, ही पोरं गेली कुठं, माझी पोरं मला परत द्या। ही भारत भूमी कळवणून सांगते आहे प्रत्येकाला, आज आपण तिच्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे, काय करायचं, किती भूक लागावी आपल्याला, का भारतभूमीने इतकी वाट पाहावी, त्या विचारसरणीत तुम्ही जाऊन बघा। राजमाता जिजाऊंची ती परिस्थिती बघा, ती भूक त्या मातेने भागवली, आईची भूक आपल्या पोरगीने भागवली, आणि आज ही भारतभूमी खऱ्या अर्थाने तुम्ही एक रूप व्हाल, डोळे बंद करून या मातीवरती हात ठेवून ज्या वेळेला पाहाल त्यावेळे खऱ्या अर्थाने ती भारतभूमी दिसेल आणि ती टाहो पडते तुमच्या समोर। तिच्या हातात धाई शस्त्र अस्त्र आहेत, सगळं आहे तिच्याकडे, सर्वस्व आहे, हिमालय आहे, सगळ्या नद्यांनी युक्त आहे, सागर आहे, समुद्र आहेत, अन्न धान्याच्या राशी आहेत, नवे नवे तर झोपायचं म्हटलं तर वाळवण सुद्धा आहे। पण ती पोरा बाळाविना व्याकुळ पडली आहे, व्याकुळ, ती भारतभूमी तुम्हाला मागते, ती माझी पोरं मला परत द्या, माझी पोरं कुठं आहेत, ती सगळीकडे शोधते, तिची मुलं तिच्याच त्या पांढऱ्या साडीच्या खाली कुठेतरी गेल्यात, खाली सारवल्यात, ती त्या भारतभूमीला माहीत नाही, ती शोधते आहे माझी मुलं कुठे गेलेत। निदान मुलांनी एक साधे रडावं तरी, निदान मुलांनी आई म्हणून हाक तरी मारावी त्या भारतभूमीला। आई कधी शोधते, पोरग्याचा शोध घेते पाण्यात, ज्यावेळेला पोरगं रडतंय त्यावेळेला आईला कळते की ह्याला भूक लागली। पण आज भारतभूमी रडत असताना आपल्याला का कळत नाही?
नाही की आपण त्या आईजवळ जाऊन रडावं किंवा तिला ती हाक मारावी, ती कळवळून तिला मिठी मारावी, का कळत नाही? हे सगळं शिकलं पाहिजे. हे कधी कळते? ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या गुरुचं मार्गदर्शन लाभतंय, ज्यावेळेला गुरुचा आणि शिष्याचा दोन्हींचा मिलाप होतो, दोघ जण एकत्र येतात, त्यावेळेला गुरु शिष्याला सांगतोय नवे नवे, तर शिष्यच त्या गुरुला शिकवत असतोय की हे तुम्ही मला सांगा. त्यावरती तो गुरु जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करत असतोय आणि त्यानंतर तो शिष्याला त्या पद्धतीने तो शिकवत असतोय. त्यासाठी ते गुरु आणि शिष्य एकत्र आले पाहिजेत. प्रभू रामचंद्र तिकडनं अयोध्येतनं आले. कसे आले? चालत आले, वनवासात ना आले, चालत आले, बरोबर आहे. कसे होते? आपण म्हणतोय राम म्हटल्यानंतर आपण देवरूप म्हणतोय त्यांना, देव साक्षात विष्णूचा अवतार म्हणतोय. राम आले, लक्ष्मण आले, सीता आली. रस्त्यामध्ये एक काटा पडला होता, त्या काट्याला माहित होत की समोर येणारा व्यक्ती देव आहे, त्याच्या पायात आपण घुसायला नसायला पाहिजे. पण तो काटा रामाच्या पायामध्ये घुसला आणि रक्त आलं रामाच्या पायात. ज्यांना प्रश्न पडला त्यांना उत्तर मिळालं की जर हा काटा रामाच्या पायात घुसला नसता तर त्या निर्जीव काट्याचा आणि सजीव रामाचा भेट कधीच झाली नसती. त्या काट्याला माहित आहे हा रामदेव आहे, खरं मी माझं कर्तव्य विसरून आपल्याला चालणार नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम मा कर्म फले तुर्भा संगोस्तव कर्मणी. माणसानं कर्म करत गेलं पाहिजे, फळाची अपेक्षा न ठेवता. त्या काट्याने जर फळाची अपेक्षा ठेवून रामा तू देव आहेस, मी तुझ्या पायात वाटेतून बाजूला झालो असं जर म्हटलं असतं, रामानं त्याला कधीही तुडवला नसता आणि त्याचं रक्त कधी आलं असतं आणि काट्याचा आणि रामाचा समीप कधीच घडला नसता. तीच चरण जाऊन एका निर्जीव दगडाला लागली आणि त्यातून अहिल्या बाहेर आली. रामाचा पाय एका दगडाला लागला आणि त्यातून अहिल्या नावाची स्त्री जन्माला आली. तिचा शाप असेल ती गोष्ट वेगळी, खरं ती पावलं रामाची होती. ही पावलं छत्रपती शिवरायांच्या पावलांनी, त्या मावळ्यांनी ही भारतभूमी, ही भारतभूमी तयार केली तुडवून. हा वाटीत ही पडलेली माती नव्हे तर हा भंडार आहे साक्षात. जसं गुलाल आणि खोबरं त्या ज्योतिबावरती मल्हारी मारतंडावरती उधळावं, तसं शरीराचे देहाचे तुकडे तुकडे या भारतभूमीवरती उधळले तेव्हा हा भगवा ध्वज आपल्याला मिळाला. हा तिरंगा असाच मिळाला नाही. गुलाल आणि खोबरं कसं उधळावं, तसं माणसानं शरीरानं ते तोडून ते उधळलं तेव्हा हा भारताचा ध्वज निर्माण झाला, हा भगवा ध्वज तयार झालाय. म्हणून त्या भगव्या ध्वजाचा रंग भगवा आहे. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान, विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. तळहाता तलवारीच्या धारेवरती पंच प्राण हा नाचविता, पाश पटापट तुटती त्यांचे खेळे जरीपट भगव्याचा. तलवारीच्या धारेवरती पंचप्राण हा नाचविता. किती ओळी आहे? एक दोन तीन चार कधी माडगुळकरांनी लिहिल्या. तलवारीच्या धारेवरती पंचप्राण हा नाचविता. मग पंचप्राण कुणाचे? तलवार जर माझी आहे, पंचप्राण समोरचा आहे, माझा पण पंचप्राण. तलवारीच्या धारेवरती समोरच्याचा पंचप्राण नाचवायचा का स्वतःचा पंचप्राण तलवारीच्या धारेवरती नाचवून समोरच्याला धडके भरवायची, हे आपल्या अंगात आलं पाहिजे. हे लिहायचं आहे तिथे, तलवारीच्या धारेवरती पंचप्राण हा नाचविता, तेव्हाच पाश पटापट तुटती त्यांचे खेळ जरीपट भगव्याचा. मग त्यावेळा भगवा ध्वज दौलानं फडकून वाऱ्यावर त्याचा जरी पटका आणि ते सगळे काय फिरायचं असेल ते वाऱ्यावर फिरेल, हे समजलं पाहिजे. हे कधी कळते? ज्यावेळेला तुम्ही गुरुकुलला येताय. हे सगळं आपल्या समोर घडताना हे सगळं घडलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे पण लिहितायत, महाराष्ट्र मायभू आमची ही मराठी भाषिकांची, संत महतांची ज्ञानवंतांना जन्म देणार, नर रत्नांचे दिव्य भांडार समर्थी देती जिथे ललकार, शौर्याची अजरामर महती आजही नांदती सह्य चलावरती, मावळा दख्खनचा राहणार स्वाभिमानार्थ जिने जगणार मराठा मानी आणि दिलदार.
अण्णाभाऊ साठे किती शिकले? दीड दिवस शाळा शिकलेल्या माणसाने किती ओळीला पहिल्या. महाराष्ट्र महायुगो आमची मराठी भाषिकांचे संत महतांची ज्ञानवंतांना जन्म देणार, नररत्नांचे दिव्य भांडार समर्थेर देती जिथे लडकार. शौर्याची अजरामर महती आजही नांदती, संय चलावरती मावळा दख्खनचा राणार. स्वाभिमानार्थ जिने जगणार मराठा माणी आणि दिलदार. स्वाभिमानार्थ जिने जगणार मराठा कसा आहे? माणी आणि दिलदार आहे. हे लिहून ठेवलंय ज्या अर्थी अण्णाभाऊने लिहून ठेवलंय त्या अर्थी ते सर्टिफाईड आहे. केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे. हे सर्टिफाईड स्टॅम्प आहे. जगाच्या इतिहासामध्ये इतिहास काढला अण्णाभाऊ साठेंचा, त्या ठिकाणी शिक्का मारलाय मराठा मान्य आणि दिलदार. अमेरिकेतल्या असेल इंग्लंडच्या माणसाने जर ते पुस्तक उघडलं आणि त्यानं बघितलं त्या ठिकाणी त्याला शब्द सापडणार मराठा मान्य आणि दिलदार. खरंच आम्ही मराठा मान्य आणि दिलदार आहोत काय? ज्यावेळी ते शोधत येईल हा मराठा माणी आणि दिलदार, ते संकल्पना बघेल, व्याख्या बघेल, ते हे बघेल आणि त्या ठिकाणी येईल. हे आपण शिकलं पाहिजे, ते आपण घडलं पाहिजे. रामप्रसाद बिस्मिल सुद्धा म्हणताय सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. वक्त आने पे का बता देंगे तुझे आसमां हमारी, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में है. वक्त आने पे बता देंगे तुझे आसमा असं म्हणतात. आम्ही कोण आहेत हे वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू असे रामप्रसाद बिस्मिल म्हणतायत. ते क्रांतिकारक म्हणतायत. श्वासानो जा वायू संगे ओलांडून भिंत आणि आईला कळवा आमच्या हृदयात लेखंत. सांगा विडी तुझी मुले ही या अंधारात, बद्ध करा आणि अखेरचा तुझं खरीदी परिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेळ पर्यानिवार, गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जयकार. कुसुमाग्रजांचं काव्य 10-15-20 ओळी. कृप्त भूत भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. भूक व लागले ना आपल्याला, ते क्रांतिकारक म्हणतायत. कृप्त भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान, भूकी पोटात खुशाल थैमान. कुरतडू द्या आतडी करू दे रक्ताचे पान. ही आतडी कुरतडू ने द्या करू दे रक्ताचे पान. शरीराचा कर सुखे नैव या सुखे नैव संवार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. भूक लागल्यानंतर ती आतडी नाचून देत, मला भूक लागली ती तुटून देत, नवे नवे तर आमच्या शरीराचे तुकडे होऊन देत, नवे तर हे गिधाडाने सुद्धा उचलून न्यावेत, नवे तर हे भारत माते हे आमचं शरीर ह्याचे तुकडे घे, हे निवेद म्हणून समजावणे. तू खा आणि तुझी भूक भागव. ते सांगायचं काय बघ, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय. कुठली क्रांती करायची असेल तर स्वअर्पण, स्वतःचा त्याग केल्याशिवाय कुठली क्रांती जन्माला येत नाही. तेलाने त्याग केला म्हणून दिवा पेटते, तेलाने आपलं जीवन जळले, वात जळत नाही तर तेल खालचं जळत असते. त्याच पद्धतीने शरीराचा कर सुखे नैव या सुखे नैव संहार करून टाका आमच्या शरीराचा. कुरतडू द्या आतडी करू दे रक्ताचे पार, कृप्त भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. मग आता आमच्या पोटामध्ये किती भूक लागली आणि किती थैमान घातले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही भूक त्या ठिकाणी किती पाहिजेत आपल्याला, किती महत्वाची आहे, कुठली भूक लागावी हे आपण सर्वांनी समजावून घ्यावं. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी माझे हे शब्द संपवतो व्याख्यानाचे. आणि इथं व्यासपीठावरती आल्यानंतर गुरुजी आणि शिष्य आणि शिष्यानं गुरुजींच्या बाजूला बसून प्रमुख पाहुण्यांचा मान आम्हाला मिळावं. काय पाहिलं हे गुरुजींना माहीत आहे आमच्यामध्ये, म्हणजे आम्हाला जो मान देत आहेत आपल्या बाजूला बसून घेऊन आम्हाला प्रमुख पाहुणे करतायत. म्हणजे ज्यांच्याकडनं आम्ही विद्यार्थी म्हणू शकतोय अजूनपर्यंत, अजूनपर्यंत इथं जरी नाही तर आमच्या कॉलेजमध्ये असेल शाळेमध्ये असेल ते अजून सत्कार. ज्यावेळेला आम्ही समोरची माणसं बघितलेत ते अनेक शाल श्रीफळ शाली वगैरे घेताना आपण बघितले, खरं त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आमच्या अंगावरती शाली श्रीफळ पेटे पडतायत. का पडतायत? कारण आम्ही कुठे नाशिना त्या मातीवरती प्रेम करायला लागलोय. त्या मातीने दिलेली ही देणगी आहे. हे आम्ही शिकलेलो हे नाही तर आम्ही मातीवरती प्रेम केलं, गुरुजींनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं, अनेक माणसांनी मार्गदर्शन केलं आणि त्यातून निर्माण झालेलं हे आमचं व्यक्तिमत्व आहे. एवढंच बोलतो आणि धन्यवाद. तुम्ही त्या पद्धतीने घडा सगळ्यांनी.